आपण दिवसभराच्या सगळ्या दुनियादाऱ्या संपवल्यात झोपायच्या आधी उद्या काय करायचं येणाऱ्या काही दिवसात काय करायचं याचा विचार केला आपल्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या भविष्यासाठी स्वप्न पाहिलेत आणि सगळं काही ठीक होईल म्हणत निवांत झोपलो आपल्या सोबतच आपलं हस्तखेळतं गावही झोपून गेले दुसऱ्या दिवशीची सकाळ होते मात्र तेव्हा या जगात ना आपण असतो ना आपली माणसं आणि ना आपलं गाव असतं फक्त पाणी तुटलेल्या इमारती आणि भीती ऐकताना पिक्चरची स्टोरी वाटली असेल पण ही गोष्ट खरी आहे मेन म्हणजे आपल्या भारतातली आहे ही गोष्ट आहे धनुषकोडीची जिथे आजच्या घडीला भारताचा शेवटचा रस्ता जातो पण तिथं तुम्ही राहू शकत नाही तिथे संध्याकाळी सहा नंतर कुणालाच थांबण्याची परवानगी नसते आणि गावाची ओळख आजही भूतांचं गाव म्हणून सांगितली जाते धनुषकोडीचा इतिहास महत्व आणि तिथे जाण्याचे मार्ग जाणून घेऊयात नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिट तमिळनाडू राज्याचं टोक असलेलं धनुषकोडी श्रीलंकेपासून फक्त अठरा किलोमीटर लांब आहे कधी काळी हे गाव पर्यटनासाठी आणि तीर्थयात्रेसाठी प्रचंड प्रसिद्ध होतं इथून लोक श्रीलंकेला जायचे चेन्नई आणि कोइंबतूर वरून रेल्वेही यायचे पण एक रात्र आली आणि हे गाव होत्याचं नव्हतं झालं बावीस डिसेंबर एकोणीशे चौसष्ट ची ती रात्र समुद्रात वारं घोंगावत होत चक्रीवादळ निर्माण झालं आणि लाटा अशा उसळल्या की त्या गावातलं काहीच वाचलं नाही शाळा चर्च दवाखाने रेल्वे स्टेशन पूल सगळं काही उद्ध्वस्त झालं इतकंच नाही तर पंबन वरून धनुषकोडीला जात असलेली ट्रेन नंबर सहाशे त्रेपन्न प्रवाशांसकट वाहून गेली त्या रेल्वेमधले जवळपास दोनशे प्रवासी अधिकारी आणि गावातली जवळपास अठराशे ते दोन हजार माणसं त्या रात्री कुणीच वाचलं नाही वाचल्या त्या भिंती ज्यांनी जे पाहिलं ते कुणालाच सांगता येणार नव्हतं ना तेव्हा संपर्काची साधनं नव्हती त्यामुळे बऱ्याच वेळानं बचावकार्य सुरू झालं खरं पण वाचवायलाच कोणी उरलं नव्हतं तत्कालीन मद्रास सरकारनं हे गाव राहण्यायोग्य नसल्यानं घोष टाऊन म्हणून घोषित केलं कारण इथं माणसं औषधालाही नव्हती ना, ना, ना प्यायचं पाणी होतं आणि ना वीज जसजसे दिवस बदलत गेले तसा पुन्हा पर्यटकांचा ओग हो वाढला पण रस्ता वाहून गेल्यामुळं धनुषकोडी गाठणं सोपं नव्हतं दोन हजार पंधरामध्ये मध्ये सरकारनं रस्त्याचं काम पूर्ण केलं आणि पर्यटकांची पावलं पुन्हा धनुषकोडीकडे वळली पण जे गाव सरकारनं घोष टाऊन म्हणून घोषित केले तिथं पर्यटक काय येत असतील याचं कारण म्हणजे धनुषकोडी समुद्र किनाऱ्यांना समृद्ध आहे आणि हिंदू धर्मानुसार धनुषकोडीला प्रचंड महत्वही आहे धनुषकोडीमध्ये पडक्या भिंतींमुळं आणि चक्रीवादळाच्या खुणांमुळं एक विचित्र वाईब आहे जे आपल्याला काहीशी भीतीदायक वाटते पण तरीही अनुभवण्यासारखी कारण त्या एका रात्रीत गावातल्या माणसांचकट सगळंच उद्ध्वस्त झालं होतं नियमांनुसार सकाळी सहा ते संध्याकाळी सहा याच वेळात तुम्ही धनुषकोडीत फिरू शकता त्यामुळे तिथली रात्र कशी असते हे आपल्याला अनुभवता येत नाही आणि अनेक रहस्य न उलगडताच राहतात पण दुसऱ्या बाजूला हिंदू धर्मात धनुषकोडीला प्रचंड महत्व आहे रामायणातल्या संदर्भानुसार सीतेला सोडवण्यासाठी श्रीरामाने लंकेपर्यंत बांधलेला राम सेतू धनुषकोडीमधून पाहता येतो असं सांगतात लंकेतून निघण्याआधी रामानं आपल्या धनुष्यानं पूल तोडला आणि मग या ठिकाणाला धनुषकोडी नाव पडलं इथं राम सेतूमध्ये वापरलेले पाण्यात न बुडणारे दगडही पाहता येतात धनुषकोडीमध्ये बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर एकत्र येतात रामेश्वरचं दर्शन घेतल्याशिवाय आणि या संगमात स्नान केल्याशिवाय तीर्थयात्रा अपूर्ण असल्याचं हिंदू धर्मात मानलं जात इथून श्रीलंका काही किलोमीटरवरच असल्यानं उघड्या डोळ्यांनाही स्पष्ट दिसते भारताचा शेवटचं टोक असलेल्या धनुषकोडीमध्ये सुंदर असा अशोक स्तंभही उभारलाय जो पाहायला आजही लोकांची गर्दी होते एवढं सगळं ऐकल्यावर आपलीही तिथं जायची इच्छा होते धनुषकोडीला जाणं म्हणजे सफर खूप सुरत हे मंजिल साहेबी धनुष पासून तीर्थक्षेत्र असलेले रामेश्वरम हे अठरा किलोमीटरच्या अंतरावर आहे रामेश्वरम बेटाला भारताच्या भूमीशी जोडणारा पंबन पूल हा भारताचा पहिला सागरी रेल्वे पूल आहे आणि याला जोडूनच एक समुद्री पूलही आहे दोन्ही बाजूला समुद्र पाहत तुम्ही रामेश्वरमला पोहोचू शकता तिकडून धनुषकोडीला जाण्याच्या रस्त्यावरही दुतर्फा समुद्र आहे सुंदर वाटतील असे स्वच्छ किनारे आहेत तुम्ही बस किंवा टेम्पो ट्रॅव्हलरनेही धनुषकोडी गाठू शकता करणार असाल तर थंडीच्या दिवसातला करा सकाळी सकाळी धनुष्यला भेट द्या तिथल्या काही मंदिरांचं दर्शन घ्या समुद्र पहा फक्त एक गोष्ट विसरू नका तिथल्या भिंती सुंदर असल्या तरी त्यांनी विध्वंस पाहिल्या तिथं अंधार पडल्यानंतर काय होतं हे कोणालाच ठाऊक नाही आणि तुम्ही भारतात असूनही श्रीलंकेत तुमचं स्वागत आहे असा मेसेज मोबाईलवर आला तरी घाबरू नका मोबाईलवर मेसेज नेटवर्कमुळे येतात भूतांमुळे नाही तुम्ही धनुषकोडीला गेला असाल तर तुमचा अनुभव नक्की सांगा आणि सोबतच तुम्हाला आणखी कुठल्या ट्रॅव्हल बद्दल ऐकायला आवडेल हे कमेंट करून कळवा आणि बोल बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका